आमची होडी समुद्रात उतरवणार आहे, तर आम्ही पहिले आता मांगीन देवीचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. मम्मी पण चालले आहेत होडीमध्ये, आम्हाला पूजा पण करायची आहे. तर आमच्या घरातली सगळी जमलेली आहे होडी नेण्यासाठी, कारण होडी हेवी आहे ना, त्याच्यामुळे चाललोय सोबत. तर होडीला बांबू बांधून अशी घेऊन चाललेले आहे. आमचा रियांश पण आलाय. ए कवीश दादा, ए दादा कुठं आहे मोठा दादा, आलाय काय? बाबू झोपलाय. हाय हाय कवीश, हाय तो नाही झोपला.
जा बाबू ये हात पकड ये लवकर ये तर मुलीला उचलून नेण्यासाठी माझे मिस्टर आहेत, पप्पा आहेत, मधुबाबा आहेत, राकेश भाऊ, नाना बाबा, जयेश भाऊ, निलेश भाऊ, प्रणित भाऊ आणि जितू भाऊ आहेत. सगळ्यांनी अशी होडी उचलून घेतलेली आहे आणि ते आता समुद्रात घेऊन चाललेले आहेत. ओ आईने आणलाय बघ का ए तू घेऊन ये कवी आरतीचा ताट आणतोय आई काय आणायला गेल जुनी होडी काय माहिती हो बघू आता तर बघा आजे काका माझ्या पोऱ्याला आणतात आणि मम्मी पण येतात. पूजा नाही करायची. अच्छा तर आता इथे पाण्यात ठेवतात. तर माझा घसा बसलाय तब्येत डाऊन आहे तो मला. तर आता इथे पाण्यामध्ये पूजा करायची आहे. सगळे चालले आमची मदत करणारी माणसं चालले सगळी होडी पाण्यामध्ये उतरू आणि माझ्या पोऱ्या पण आलेलं बघा झोपलेला म्हणून आणला नव्हता काका घेऊन आले. हवा आहे ना बालकाला होडीत आणल्या बसवला तुम्ही काय माणसं आहो का बालकाला घेऊन आले म्हणतात काका उठला का तो पोऱ्याला बसवला. अरे वा तर आता मम्मी पूजा करतात होडीची
हो मी पण येते सोबत. हो हो तुम्हीच तर करा. कुठं आहे ठीक आहे. इथे पाण्यामध्ये उतरवली. तिथे याला बांध हाराच्या याला. मम्मी यो पकड़ा. मम्मी मम्मी अगरबत्ती जा जा नहीं पप्पा जा तुम्हें बगा आमची पोरा पण बसली होडी. मला वाटलं घाबरेल का. फक्त हल्ली का जराशी. मी पण तशीच तेव्हाच घाबर. त्याला पकडा बाबूला. शेवटी पोऱ्या कोणचा आहे बाबू. मला वाटलं माझ्यासारखं घाबरेल काय करणार. आता पुन्हा हाणायला लागेल ते सोडायला लागेल. मम्मी बस झाला आता बरा. सांगा भाऊ आवाज द्या. मग काय आमचा कविश कसा भरला वरते बा. नाही तर काय
माझं पोरे येत नाही बोलते नाही उतरतच नाही उतरला उतर पोराला जबरदस्ती उठवलाय त्याला घेऊन जायला सांगा बघितलास मला नेली नाही काय झाला माझा पोरे रडतय त्याला जावाचा ओढीन तो बा ऐकते का बर हो बघ आमच्या कवीसला किती चिंता माझी पडशीर बोलते मी दुसऱ्या तर आता माझे मिस्टर होडी बांधतील आमचे पोराला फिरून आणले मला पण जायचं होता पण ते बोलले मी रिटर्न राऊंड मारणार नाही म्हणून गेलो नाही आता होडी बांधून इकडे येतील आता सध्या समुद्र वाटलेला आहे म्हणजे वाटत चाललाय सकाळी मॉर्निंगला आलेला होता म्हणजे आता किती वाजले म्हणजे 7:30 वाजले तर माझ्या मिस्टरांनी आता होडी बांधलेली आहे तर आमची आता लक्ष्मी पाण्यामध्ये उतरली आहे तर आम्हाला भरपूर मच्छी भेटली ते तर माझे मिस्टर आता होडी बांधून आलेले आहे तर आता आम्ही चाललो आहोत घरी तर आमची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा बाय